तीन स्टेटस असतात कुठल्या पण मटेरियलचा, सॉलिड लिक्विड आणि तिसरी असते गॅसियस, सॉलिड लिक्विड गॅस, सॉलिड लिक्विड गॅस. मग आपण क्लास ए झाला सॉलिड, क्लास बी झाला लिक्विड, आता क्लास सी असणार आहे गॅसियस. असे कुठले गॅसेस आहे जे की फ्लेमेबल आहेत, जे की जळतात? तर एलपीजी आहे, सीएनजी आहे, ऍसिटिलिन आहे, तर हे ब्युटेन आहे, मिथेन आहे, प्रोपेन आहे. तर हे सर्व गॅसेस तुमचे क्लास सी फायर मध्ये येतात. कुठला पण गॅस जो की जळत आहे किंवा जो फ्लेमेबल आहे नेचरने, जो की जळणार आहे, तर तो येणार आहे क्लास सी मध्ये. ठीक आहे, आणि जर त्याला आग लागली तर ती फायर कसं संबोधणार आहे आपण? तर क्लास सी फायर मध्ये संबोधणार आहे. उदाहरण घेऊ, आपल्या किचनमध्ये जो गॅस आहे तो जर लीक झाला आपल्या, म्हणजे एखाद्या अननोन व्यक्तीचा, आणि त्याला जर आग लागली तर ती कशामध्ये कन्सिडर केली जाणार आहे? क्लास सी मध्ये कन्सिडर केली जाणार. का? कारण ती आग फ्लेमेबल गॅसमुळे लागली, किंवा त्या फायरमध्ये फ्युअल कुठला आहे? तर फ्लेमेबल गॅस फ्युअल आहे. जर एखादा पेट्रोल पंपावरती किंवा कुठे पण पाईपलाईनला जर डिझेल किंवा केरोसिनमुळे जर आग लागली तर ती कशामध्ये जाणार आहे? क्लास बी मध्ये जाणार आहे. का? कारण लिक्विडला आग लागलेली आहे, किंवा ती जी आग लागलेली आहे त्याचं फ्युअल काय आहे? तर फ्लेमेबल लिक्विड आहे, त्यामुळे ती क्लास बी मध्ये जाणार आहे. तिसरं उदाहरण आहे, एखाद्या कापडाच्या गोडाऊनला जर आग लागली, त्याच्यामध्ये सर्व कापडं ठेवलेले होते, तर त्या गोडाऊनला जर आग लागली तर त्या आगेमध्ये फ्युअल कुठलं आहे? तर कापड, म्हणजे फॅब्रिक. आणि ते फॅब्रिक काय आहे? तर सॉलिड आहे, कंबस्टिबल सॉलिड आहे. मग ती कुठली फायर होणार आहे? तर ती क्लास ए फायर होणार आहे. सॉलिड लिक्विड गॅस ए बी सी असं लक्षात ठेवा. एकदम सिंपल आहे क्लासिफिकेशन.